नमस्कार, आज आपण भरली कारली बनवणार आहोत। तर खूपच चविष्ट अशी ही कारली तयार होतात आणि बऱ्याच जणांना अशा प्रकारची कारली आवडतात। तर ज्या कोणाला कारली आवडत नसतील त्यांनी अशा प्रकारे एकदा नक्की कारली बनवून बघा, बोटे चाकत खायला लावतील अशी या कारल्याची रेसिपी आहे। तर यातील मसाला देखील घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यातून आपण बनवणार आहोत। तर चला मस्त चमचमीत झणझणीत मसालेदार कारली आज आपण बनवून घेऊया। इथे मी 1 पाव इतकी कारली घेतलेली आहेत, मस्त ताजी अशी हिरवीगार कारली आपल्याला घ्यायची आहेत आणि ही कारली देशी आहेत। तर या कारल्यांचे देठ मी काढून घेतलेले आहेत आणि या कारल्याला आता सुरीच्या सहाय्याने आपल्याला एक मध्ये चीर देऊन घ्यायची आहे। चीर मध्ये देऊन घेतल्यानंतर आपल्याला कारली आतून पाहून घ्यायची आहेत, कारण की बऱ्याचदा कारली ही आतून खराब देखील असतात। तर आता अशा प्रकारे सर्व कारली मी चिरून घेतलेली आहेत। आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ भरून घ्यायचं आहे। मीठ भरल्यामुळे कारल्याचा जो कडवटपणा असतो तो कमी होण्यास मदत होते। तर अशा प्रकारे तुम्ही मीठ भरून ठेवा किंवा मिठाच्या पाण्यामध्ये कारली घातली तरी देखील चालतात। तर आता ही कारली जवळपास मी 15 मिनिटं मीठ घालून ठेवली होती। आता या कारल्याला आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे, म्हणजे एक्स्ट्राचं जे मीठ आहे ते निघून जातं आणि कारल्याचा कडवटपणा देखील निघून जातो। तर ही कारली आतून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण की जास्तीचं मीठ या कारल्याला आतमध्ये राहतं, त्यामुळे आतून स्वच्छ याला आपण धुवून घेऊया। ही कारली आतून बाहेरून स्वच्छ अशी मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायची। मिठाच्या पाण्यामुळे यावर जे मारलेले औषधे असतात ते देखील निघून जाण्यास मदत होते। तर आता एका लोखंडी तव्यावरती मी जवळपास 1/2 कप इतकं शेंगदाणे घालून घेतलेले आहेत। आता या शेंगदाण्यांना आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर मंद आचेवरती ही शेंगदाणे खरपूस अशी भाजून घेऊया। शक्यतो लहान मुलांना कारली ही आवडत नाहीत, पण तुम्ही याचा मसाला जर खूप छान पद्धतीने जर बनवला तर मुलं कारल्याच्या मसाल्यासोबत कारले देखील खाऊन टाकतात। तर आता यामध्ये मी चमचाभर तीळ घातले होते आणि यामध्ये जवळपास 1.5 ते 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये भाजलेलं खोबरं देखील घालू शकता। तर आता हे सर्व मी भाजून घेतलेले आहे। यामध्ये आता 6 ते 7 लसूण पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि याला देखील आपल्याला हलकसं भाजून घ्यायचं आहे। आता हे सर्व मसाले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत। यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, घरगुती तिखट घेतलेलं आहे 2 चमचे आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। थोडंसं आपल्याला यामध्ये आमचूर पावडर घालून घ्यायची आहे आणि थोडीशी 1/2 चमचा हळद घालून हे मसाले मी बारीक वाटून घेतलेले आहेत। आता याची पावडर आपल्याला एका ताटामध्ये काढून घेऊया। आता यामध्येच आपल्याला बारीक चिरून घेतलेला थोडासा कांदा घालून घ्यायचा आहे आणि आता हा सर्व मसाला आपल्याला या कांद्यासोबत मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्हाला इथे लक्षात आलंच असेल की हा मसाला बारीक करत असताना मी कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही। यामध्ये फक्त आपल्याला लसूण आणि कोथिंबीर त्याचबरोबर कांदा याचा ओलावा तयार होतो आणि खूप छान असा हा मसाला आता तयार झालेला आहे। आता हा सर्व मसाला आपण या चिरलेल्या कारल्यांमध्ये व्यवस्थित भरून घेऊया। तर ज्या कोणाला भरली कारली आवडत असतील तर त्याने खूप छान पद्धतीने ही कारली व्यवस्थित मसाल्याने भरून घ्या, कारण की कारली तयार झाल्यानंतर खूप छान हा मसाला चविष्ट टेस्टी तयार होतो आणि कारली देखील तितकीच टेस्टी लागतात। तर मनसोक्त भरभरून असा यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे। तर आता ही सर्व कारली मी इथे भरून घेते। सर्व कारली भरून झालेली आहेत आणि थोडासा मसाला शिल्लक आहे। तर हा मसाला आपण पुन्हा या कारल्यामध्ये वापरणार आहोत, किंवा हा मसाला तुम्ही नंतर पुन्हा एखाद्या भाजीसाठी वापरू शकता। आता एका भांड्यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला थोडीशी राई घालून घ्यायची आहे। राई छान तडतडली की यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत। आता यामध्ये आपल्याला 1-1 करून सर्व कारली अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे। सुरुवातीला मसाला भरलेला जो कारल्याचा भाग आहे तो वरच्या बाजूला आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि ही कारली चारही बाजूने मंद आचेवरती सोनेरी रंगावरती आपल्याला परतून घ्यायची आहे। तर आता ही सर्व कारली मी ठेवून घेते आणि यावर आपल्याला झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटासाठी ही कारली सोनेरी रंगावरती छान अशी भाजून घेऊया तेलावरती।
आता इथे गॅस मी मंद करून घेतलेले आहे आणि 5 ते 7 मिनिटांसाठी मस्त मंद आचेवरती ही कारली खरपूस अशी सोनेरी रंगावरती परतून घ्यायची आहे। तर आता बघा 5 ते 7 मिनिटांनंतर झाकण काढून घेतलेले आहे। आता ही कारली आपल्याला खालीवर करून घ्यायची आहे। तर हलक्या हाताने आपल्याला ही कारली ची बाजू जी आहे ती पलटून घेऊया। आता या कारल्यामध्ये मसाला भरलेला आहे। आता हा मसाला आपल्याला खालच्या बाजूने करून घ्यायचा आहे आणि आता ही सर्व कारली आता मी पलटून घेत आहे। या कारल्याच्या मसाल्यामध्ये तुम्ही चिरलेला कांदा नक्की घाला, खूप छान अशी चव येते या कारल्यांना। तर आता बघा मस्त या कारल्याची खालील बाजू जी आहे ती हलकीशी सोनेरी रंगावरती परतून तयार झालेली आहे आणि खूप छान असा कारल्याचा सुगंध सुटलेला आहे। यावर पुन्हा आपण 5 ते 7 मिनिटांसाठी मंद आचेवरती ही कारली ठेवून देणार आहोत आणि आता 5 ते 7 मिनिटांनंतर आपण पाहून घेऊया। तर जवळपास मंद आचेवरती 5-5 मिनिटांसाठी आपण ही कारली ठेवून घेतलेली आहेत आणि वाफेवरच ही कारली खूप छान अशी शिजून तयार होतात। आता बघा ही कारली पुन्हा याची बाजू मी बदलून घेत आहे, पलटून घेत आहे। बऱ्याच जणांना या कारल्यातला मसाला खूप आवडतो खाण्यासाठी। तर आता शिल्लक राहिलेला मसाला जो आहे तो देखील आता मी यावरती घालून घेत आहे आणि मस्त हा मसाला कारल्याचा मसाला भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर लहान मुले आवडीने खातात। आता हा सर्व मसाला या कारल्यावरती घालून घेऊया। मसाला व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर यावर पुन्हा आपल्याला झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटांसाठी वाफ देऊन घ्यायची आहे। लहान मुलांना हा मसाला फार आवडतो। तर ही भरली कारली तुम्ही भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता। तर बघा आता ह्या कारल्यावरती मी फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेत आहे। ही कारली शिजवण्यासाठी मी कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही, फक्त वाफेवरती ही कारली शिजवलेली आहेत आणि बघा खूप छान अशी ही कारली शिजून तयार आहेत। तर आजची भरली कारलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय बाय।